नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कांद्याच्या दरामध्ये आज 2400 रुपये भाव कोणत्या बाजार समितीमध्ये आहे। तर आज दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त आहेत, कमीत कमी आहे, हे आपण सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच मित्रांनो, कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक किती प्रमाणात आलेली होती, जास्तीत जास्त आवक किती होती, कमीत कमी आवक कोणत्या बाजार समितीमध्ये होती, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सध्या कांद्याचे दर हे आपल्याला वाढताना पाहायला दिसत आहेत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्ही जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्कीच लाईक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बाजार समिती कोल्हापूर येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर हा 400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर हा मित्रांनो 2000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा मित्रांनो 1500 रुपये प्रति क्विंटल असा हा दर आहे। दर हे मित्रांनो क्विंटलमध्ये आहेत, किलोमध्ये पहा। कमीत कमी दर हा मित्रांनो 4 रुपये प्रति किलो, तर जास्तीत जास्तचा 20 रुपये प्रति किलो आणि सर्वसाधारण दर हा 1500 रुपये प्रति किलो असा आहे। तर आवक होती 3335 क्विंटलची। पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर हा 1400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर हा 2000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 1700 रुपये प्रति क्विंटल असा हा दर आहे। किलोमध्ये पहा मित्रांनो, कमीत कमी दर हा 14 रुपये प्रति किलो, जास्तीत जास्त 20 रुपये प्रति किलो आणि सर्वसाधारण दर हा 17 रुपये प्रति किलो असा हा दर मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याला दर आहे। तर आवक होती मित्रांनो 9350 क्विंटलची आवक होती। पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो। बाजार समिती कराड येथे हलवा कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो 1800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 2000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा मित्रांनो 2000 रुपयेच प्रति क्विंटल असा आहे। तर किलोमध्ये दर हा कमीत कमीचा 18 रुपये प्रति किलो, तर जास्तीत जास्तचा दर हा मित्रांनो 20 रुपये प्रति किलो आणि सर्वसाधारण दर हा मित्रांनो 20 रुपये प्रति किलोचा असा कांद्याचा दर आहे। तर कराड येथे आवक होती 99 क्विंटलची अवघ्या। पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड येथे पांढऱ्या कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर हा मित्रांनो 1800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा मित्रांनो 1900 रुपये प्रति क्विंटल असा हा दर चंद्रपूर गजवड येथील पांढऱ्या कांद्याचा दर आहे मित्रांनो। मित्रांनो, पांढऱ्या कांद्याचा जास्तीचा दर हा 20 रुपये प्रति किलोने देण्यात आलेला आहे। तर चंद्रपूर गजवड येथे पांढऱ्या कांद्याची आवक ही 228 क्विंटलची आहे मित्रांनो। पुढील बाजार समिती पाहूया आपण। बाजार समिती मोर्शी येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर हा 620 रुपये प्रति क्विंटलचा आहे, तर जास्तीत जास्त दर हा मित्रांनो 2380 क्विंटलचा हा मोर्शी या बाजार समितीमध्ये कांद्याला दर देण्यात आलेला आहे। तर मोर्शी या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर हा 1130 रुपये प्रति क्विंटल आहे। तर मित्रांनो, जास्तीचा दर प्रति किलोमध्ये 23.80 रुपये असा हा मोर्शिया बाजार समितीमध्ये देण्यात आलेला आहे आणि आवक होती अवघ्या 4 क्विंटलची। आवक कमी असल्यामुळे दर जास्त आहेत। तर मित्रांनो, नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला जास्तीचा दर हा मित्रांनो 2400 रुपये, म्हणजे 24 रुपये प्रति क्विंटल आणि 2400 रुपये प्रति क्विंटल असा हा दर देण्यात आलेला आहे। तर कमीचा दर 1900 रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच 19 रुपये प्रति किलो। सर्वसाधारण दर हा 2275 रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच 22 रुपये 75 पैसे असा हा दर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला देण्यात आलेला आहे। तर आवक ही नागपूर या बाजार समितीमध्ये 411 क्विंटलची होती। पुढील बाजार समिती पहा मित्रांनो। बाजार समिती सोलापूर येथील लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर हा 100 रुपये प्रति क्विंटल आहे, तर जास्तीत जास्त 2100 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 900 रुपये प्रति क्विंटल असा हा सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला दर देण्यात आलेला आहे। तर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक ही मित्रांनो 9355 क्विंटलची आलेली आहे। तसेच मित्रांनो, पाहायला गेलं तर कांद्याचा दर आत्ता या सीझनला पांढऱ्या कांद्याला जास्ती प्रमाणात देण्यात आलेला आहे। काल तर मित्रांनो 2600 रुपये प्रति क्विंटल हा दर पांढऱ्या कांद्याला देण्यात आलेला होता। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा शेतकरी विचार या यूट्यूब चॅनलला।